हालेलुया। बोलो येशू मस्सी की जय परत एकदा आपण देवाचं वचन घेऊन आलेलो आहोत आणि देवाचं वचन तुमच्या घरामध्ये सगळं वातावरण बदललं आपण सगळे एकत्र मिळून बसूया बायबल घ्या मी बायबल मधून बोलतो का नाही हे बघा जर कोणी बायबल मधून बोलत नाही तर ते त्याचं ऐकायचं नाही बायबलमध्ये जे कोण बोलल त्याचं ऐकायचं कारण बायबलमध्ये लिहिलंय आकाशांप्रती नाही नाही तसं होईल पण देवाचं वचन नाहीतच होणार नाही कारण देवाच्या वचनात होय आणि आम्ही नाही या आपण काल पाहत होतो ऐकलं तुम्ही हेब्रिकास पत्र चौथा अध्याय सोळा वचन हे वर्ड तर आपल्यावर दया व्हावी आणि योग्य वेळी सहाय्य होण्यासाठी आपल्या आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊया बायबल सांगतं की देवाचं राजासन कृपेचं राजासन आहे कृपा म्हणजे काय पापी असा वाईट असा दारू पिणारे असा किती असा जर तुम्ही देवाजवळ आलात तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल जे काय शैतानापासून आहे ते निघून जाईल आणि जे काही देवापासून चांगल्या गोष्टी येतात ते तुमच्यासाठी शंभर टक्के मिळवल्या जातील हा लुया हा लुया खूपशा लोकांचा प्रश्न आहे की पास्टर देव फक्त तुमचीच प्रार्थना ऐकतो मग तुम्ही प्रार्थना करा म्हणजे ऐकेल एक ब्रदर मला असं म्हटले पास्टर आमची प्रार्थना देव नाही ऐकत तुमची लवकर ऐकतो मला माहित नाही कुठलं बायबल तो वाचतो माहित नाही बायबल सांगतं तुम्ही आणि मी एकाच रक्ताने विकत घेतलेले आहोत तुम्हाला मला एकच आत्मा पाजलेला आहे आपला एकच देव आहे आपण सगळे देवाच्या कृपेने तारलेले आहोत आणि देव स्वतः म्हणाला प्रभू येशू नीड ऐका जितके देवाचे लेकर आहेत त्यांना माझी इच्छा तुम्ही वचन वाचा म्हणजे कळेल रोमकास पत्र आठवा अध्याय रोमकास पत्र आठवा अध्याय प्लीज सिस्टर वाचूया ऐका देवाचं वचन बारा वचनाच्या जा पुढे जाऊ म्हणजे तुम्हाला कळेल वाचूया तर मग भावांनो आपण ऋणी आहो पण देहाप्रमाणे जगण्यास देहाचे ऋणी नाही कारण जर तुम्ही देहाप्रमाणे जगता तर तुम्ही मरणारच हा पुढे ऐकूया म्हणजे तुम्हाला कळेल मी काय बोलतोय पण जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारता तर तुम्ही जिवंत राहाल चौदा वचन कारण जितक्याच देवाचा आत्मा चालवतो तितके देवाचे मुलगी आहेत आपण सगळे लोकांना देवाचा आत्मा जो आपण देवाचे लेख राहत पुढचं वचन कारण पुन्हा भ्यावे असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही भ्यावे देवाचं भय धरावं की देव मला शाप देईल देव माझ्यावरती आग होते देव माझ्या न न या भ्यायचा आत्मा नाही मिळाला पुढे असं लिहिलंय वाचूया तर ज्याच्याकडून आपण आबा बाप्पा अशी हाक मारतो तो दत्तकपणाचा आत्मा तुम्ही मिळाला आहे हाल लुया हाल लुया आपण त्याला आबा बाप्पा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा मला तुम्हाला जितके येशू मध्ये त्या सगळ्यांना मिळालाय तुम्ही आणि मी जेवढे मी महत्वाचं आहे तेवढा तुम्ही महत्वाचा मेन आणि देव सगळ्यांची प्रार्थना ऐकतो येस पण प्रॉब्लेम आहे की शैतल्याने अनेकांच्या मनात टाकलेलं आहे न नो नो बघ तू प्रार्थना किती करतो बघ तू देवाच्या जवळ आहेस का बघ तुझी लायकी आहे का हे सगळं विसरा तुम्ही येशू मध्ये आहात हे सगळ्यात महत्वाचं आहे देवाच्या समोर येणार शंभर टक्के तुमच्यावरती दया केली जाईल काल मी तुम्हाला सांगितलं आंधळ्याचं सा उदाहरण आंधळा दोन आंधळे त्यांनी किती घाण होते ते पण देवाला हाक मारली आणि येशू यांच्या थांबला आणि उत्तर दिलं आज बायबल सांगतं तर तुम्ही मार्क याचा पाचवा अध्याय काढला था प्लीज बसूया मार्क पाचवाद्याय मार्क पाच आपण आहोत वासूया ऐका वचन बायबल असं सांगते एक रक्तस्रावी बाई बारा तिला रक्तस्राव होता तिने सगळे पैसे खर्च केले आणि तिच्याजवळ काय उरलं नाही आता ती मरायला टेकली पण बायबल असं सांगत एक दिवशी तिला कोणीतरी येशू विषयी सांगितलं की बाई तू जर येशू ख्रिस्ताकडे गेली त्याच्या समोर त्याच्या समोर तुझ्यावर नक्की दया होईल हे बाय म्हंटली पण मी तर रक्तस्रावी आहे रक्तस्रावी म्हणजे अशुद्ध ती गर्दी जाऊ नाही शकत ती कुठल्या माणसापुढे नाही जाऊ शकत कोणी तिने तिला सांगितलं असं काय नाही चालत येशू पुढं हे जगापुढं चालतं पण ज्यास तू येशू पुढे येशील त्याच राजासन दयेचं राजासन आहे तो नक्की तुझ्यावर दया करेल बायबल yes. काय सांगताय का प्लीज पंचवीसा वचन मार्क पाच पंचवीस आणि फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह आणि बारा वर्ष रक्तस्राव होत असलेली कुणी एक बाई होती आणि तिने पुष्कळ वैद्यांकडून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते ते सर्व खर्च केले होते तरी तिला काही गुण न येता उलट तिचे दुखणे अधिक झाले होते सत्तावीस वचन तिने येशू विषयीच्या गोष्टी ऐकल्यामुळे कोणाविषयीच्या ऐकल्या येशू विषयीच्या पास्टर विषयी नाही कुठल्या चर्च विषयी नाही येशू म्हणून जिथं तुम्हाला येशू शिकवला जातो जिथं तुम्हाला वचन शिकवलं जात आत्म्याने भरून त्या तिथे जाऊन ऐकणं खूप गरजेचं आहे ना असलेलं आहे तिने येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्यामुळे लोकसमुदायांमध्ये मागे येऊन त्याच्या वस्त्राला स्पर्श केला बायबल सांगतं ती येशूच्या पुढ्याने आली येशूला हाकणे मारली लोकसमुदायाच्या मधून ती घुसली आणि बायबल सांगतं तिने येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला ना पुढं कारण तिने म्हटले मी केवळ याच्या वस्त्राला स्पर्श केला तरी मी बरी होईल तेव्हा लागली आय होप तुम्हाला हे वचन जर तुम्हाला कळालं तर तुम्ही खूप या बाईने मनात काय ही बाई जुन्या होती तोपर्यंत येशू मेला नव्हता येशूने नवा करार स्थापला नव्हता येशूच्या पुनरुत्थानाद्वारेच नवन करार स्थापला गेला आणि जुन्या काळात रक्तस्रावी बाईला एंट्री नव्हती माणसामध्ये पण ही बाई म्हटली मी याच्या वस्त्राला जरी स्पर्श केला तरी मी बरी होईल कारण तिला कळलं हा परका नाहीये हा ख्रिस्ती धर्माचा देव नाहीये हा तर जगाचा तारणारा आणि माझा तारणारा प्रभू येशू देव आहे आमेन ज्या दिवशी तुम्हाला हे कळेल तुम्ही देवाच्या दयासनासमोर पळत येणार लुया आ ल लुया प्रार्थना वाढतील देवावर बोलण्यामध्ये आनंद दे करताल पुढं असलेलंय तेव्हा लागलीच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व तिला आपल्या शरीरात असा अनुभव आला की आपण आपल्या पिढेपासून मुक्त झालं आहो लगेच तिच्या शरीरामध्ये आरोग्य व्हायला लागले ज्यावेळेस तिने येशूच्या स्पर्श केला कुठली अपॉइंटमेंट घेतली कुठली वेळ घेतली येशूला हाक मारली लांब उभं राहिली कोणाला पाठवलं मध्यस्थी करायला नो no! तुम्ही डायरेक्टली येशूकडे येऊ शकता हा मेन हा धर्म नाहीये थाल हे देवाचं माणसामधलं नातं आहे तो बाप आहे आपण लेकर आहोत आणि बायबल सांगतं येशूमधून सामर्थ्य गेलं न बघता या बाईंनी हाक न मारता प्रार्थना न करता येशू मधून सामर्थ्य गेलं कोणाला दिसलं नाही पण येशूला का आलं या बाईला दयेची गरज आहे आरोग्याची गरज आहे आणि बायबल सांगतं देव येशूने तिच्यावर दया केली आणि बायबल सांगतं पुढं ऐका काय झालं मग लागलेच येशूने आपल्यातून सामर्थ्य निघाले आहे हे अंतरी जाणून दाटीमध्ये मागे वळून म्हटले माझ्या वसराला कोणी स्पर्श केला तेव्हा त्याचे शिष्य त्याला म्हणाले समुदाय दाटी करून तुला भिडत आहे हे, हे तू पाहतोस तरी मला कोणी स्पर्श केला असे कसे म्हणतोस मग जिने हे केले होते तिला पाहायला तो सबोवती पाहू लागला तेव्हा ती बाई आपल्याला काय घडले हे आहे हे जाणून भीत भीत व थरथर कापत आली व त्याच्यापुढे उपडी पडली व तिने त्याला सर्व काही खरे सांगितले मग त्याने तिला म्हटले मुली तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे शांतीने जा व आपल्या पिढेपासून बरी झालेली अशी राहा मला याचत काय आवडलं माहिती त्यांनी येशूला हाकणे मारली अरुळीने मारली मार पण येशू ख्रिस्ताने तिला जात ने विचारली धर्म ने विचारला बायबल सांगतं येशूला तिने फर्श केला येशूच्या वस्त्राला तिला आरोग्य मिळालं आणि बायबल सांगतं ज्यावेळेस येशूने पाहिलं आपल्यातलं सामर्थ्य गेलंय तो बघायला लागला कोणी ना येशूला माहित नव्हतं कुणी बायबल <laughs> सांगत माणसामध्ये काय येशूला कोणी सांगायची गरज नाही न no, जर तो वर बघू शकतो झाडावर चढलं त्या या बाईला बघू नाही शकत आलं लुया लुया तर बायबल सांगतं मेंढ्रे नावाच्या तळापाशी एवढे रोगी होते त्याच्यातून त्या बरोबर त्या माणसाला अडतीस वर्ष जो आजारी होता त्याला पाहू शकला त्या बायला नाही पाहू शकत yes. नक्की पाहिलं पण बायबल पुढे काय सांगते येशू म्हटलंय त्या बाईने म्हटलं येस प्रभू मीच आहे पण पुढं काय लिहिलंय मुली तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे जा सुखरूप जा मुली म्हटलाय प्रभू याचा अर्थ नातं कुठलंय बापाचं आणि लेकराचं yes. त्याच्यावर दया झाली तिला आरोग्य मिळालं yes. ती आनंदी झाली त्याला तारण मिळालं त्याला येशू मिळाला ती घरी गेली आज तोच देव तुझी भेट घेईल आज तो देव तुझ्यावर दया करेल येशूच्या दयासना यायचं उशीर करू नका डोळे बंद करा आपण प्रार्थना करूया माझ्या मागे फक्त म्हणा प्रभू येशू प्रभू येशू मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो तुझ्यावर विश्वास ठेवत आहे प्रभू येशू प्रभू येशू तू जिवंत देवाचा पुत्र आहे तू जिवंत देवाचा पुत्र आहे तू माझ्यासाठी आला तू माझ्यासाठी आला माझ्यासाठी प्राण दिला माझ्यासाठी प्राण दिला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला असा माझा विश्वास असा माझा विश्वास आहे मला क्षमा कर प्रभू मला क्षमा कर प्रभू प्रभू येशू प्रभू येशू तूच माझा तारणारा देव आहे तूच माझा तारणारा देवा माझ्या हृदयात ये माझ्या हृदयात ये प्रभू येशू प्रभू येशू तुझ्या नावावर विश्वास ठेवला तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक माझ्या हृदयात मी स्वीकारत माझ्या हृदयात मी स्वीकारत मी कबूल करत मी कबूल करत आहे मी जिवंत देवाचे लेकरू आहे मी जिवंत देवाचे नावाचं लेकरू आहे प्रभू येशूच्या नावा प्रभू येशूच्या नावा माझं तारण झालं माझं तारण झालं आमेन आमेन हा ठेव आपल्या आजारी भागावर फादर प्रभु येशू चुनाव यांना आशीर्वाद देतो पवित्र आत्मने कृपेने वचनाने हे नवीन निर्मिती आहे हे देवाचे लेकर आहे शैतान तुझा काय अधिकार नाही यांच्यावर कांदेवाईना काळुखाच्या सत्तेत काढून त्याच्या प्रिय पुत्राच्या हृदयात आणून घातलंय प्रत्येक शहरातला आजार रोग मरण गाठी कॅन्सर टीव्ही टीव्ही एच आय रक्तातील दोष वायर इन्फेक्शन डेंगू किडण्या लिव्हर मधील व्हा पवित्र आत्म्याने भरले जा आजपासून देवाबरोबर संगती संगतीमध्ये त्याच्या दयासमोर या प्रभू यांना काय उन्हाने पाडणार प्रभू सूचना ओके okay? परत एकदा उद्या साडेआठ वाजता भेटूया आणि लक्षात ठेवा वचन ऐकणं म्हणजे सगळ्यात बुद्धिमाचं काम आहे तुमच्या प्रार्थना चालू आहेत गॉड ब्लेस यू अमेर